नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बहावा क्रिएशन। आजचं जे ट्युटोरियल आहे, ह्या ट्युटोरियलमध्ये आपण महाराष्ट्रीयन स्टाईल ट्रॅडिशनल नेकलेस कसा बनवायचा हे शिकणार आहोत। ह्या ट्युटोरियलची माझ्याकडे बऱ्याच जणांनी मागणी केली होती, तर तुम्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर मी हे ट्युटोरियल घेऊन आले आहे। आज आपण महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल तनमणी नेकलेस कसा बनवायचा हे या पूर्ण व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हे कसं बनवायचं हे या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे, तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला तर तुम्ही नक्की एक लाईक करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू। तर चला शिकूया ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन तनमणी नेकलेस कसा बनवायचा। आज जो आपण तनमणी नेकलेस बनवणार आहोत ह्यासाठी काय काय रॉ मटेरियल लागेल ते आधी आपण पहिलं बघून घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं, तनमणीची अशी पेंडंट आणि इयरिंग असे सेट रेडीज येतात, तर तो आपल्याला एक सेट लागेल। नॉर्मली तनमणी जो आहे तो 3 mm साईजच्या पर्लमध्ये केलेला असतो, तर इथे आपण हे 3 mm साईजचे पर्ल्स घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक साईज मोठी पर्ल्स घेऊ शकता। तसेच लॉकिंगसाठी आपल्याला 4 mm साईजचे 4 पर्ल्स लागणार आहेत, आणि नेकलेस बनवण्यासाठी ज्वेलरी थ्रेड नीडल आणि लॉक करण्यासाठी थ्रेड अशा पद्धतीचं ॲडेझिव्ह लागेल आपल्याला। मागे जो नेकलेस आहे तो आपल्याला ॲडजस्टेबल करण्यासाठी असा एक गोंडा लागेल। नेकलेस गोंड्यामध्ये अडकवण्यासाठी आपल्याला अशा 2 जम्प रिंग्स लागतील। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 3 फूट जो आहे ज्वेलरी थ्रेड काढून नीडल ओवून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे पेंडंट जे आहे ते आधी पहिल्यांदा थ्रेडमध्ये अडकून घ्यायचं आहे, तर त्यासाठी 1 4 mm बीड आपण टाकून घेणार आहोत आणि तो दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन नंतर पेंडंटचा जो लूप आहे ह्या लूपमधून आपल्याला असा थ्रेड काढायचा आहे, आणि इथे 2 ते 2.5 inch थ्रेड सोडून पेंडंट पण आपल्याला इथे सोडायचं आहे, आणि हीच जी नीडल आहे ती आपल्याला 4 mm ह्या पर्लमधून अशी उलटी काढायची आहे, की जेणेकरून आपल्याला इथे असे हे 2 थ्रेड मिळतात। तर इथे दोन्ही थ्रेडची मिळून आपल्याला नॉट करायची आहे, आणि नंतर ह्याच हाच जो थ्रेड आहे त्या थ्रेडमध्ये आपल्याला वरती 3 लाईनचे बीड्स जे आहेत पर्ल बीड्स ते ओवून घ्यायचे आहेत। ते मी 2 ते 3 नॉट मारल्या तर त्यामुळे इथे हे जे आहे हा थ्रेड इथे आपला अटॅच झाला आहे। आता ह्याच थ्रेडमध्ये आपल्याला 3 mm साईजचे 7.5 inch जे बीड्स आहेत ते आपल्याला ओवून घ्यायचे आहेत, तर ते मी ह्या थ्रेडमध्ये ओवून घेते। इथे आपण असे 7.5 inch बीड ओवून घेतलेत। आता हे ओवून झाल्यानंतर एक आपल्याला 4 mm साईजचा पर्ल ओवायचा आहे, आणि मग जी जम्परिंगची कडी आहे ती कडी आपल्याला घ्यायची आणि ती ओवायची आहे, आणि ती आपल्याला सोडून दुसरी लाईन स्टार्ट करण्यासाठी ही जी नीडल आहे ही या एका पोलमधून आपल्याला फक्त काढायची आहे, आणि इथे आपण आता परत 7.5 inch 3 mm साईजचे पर्ल्स ओवून घेणार आहोत। इथेही आपली दुसरी 7.5 inch लाईन जी आहे ती एक्झॅक्ट आपण 3 mm पूर्ण करून घेतली आहे। आता आपल्याला हा जो 4 mm बीड आहे या 4 mm बीडमध्ये नीडल टाकून परत तीच जी नीडल आहे ही आपण 4 mm बीडमध्ये टाकली, आणि परत हीच नीडल आपल्याला ह्या लूपमध्ये टाकून पूर्ण खेचायची आहे, आणि परत हीच नीडल आपल्याला ह्या पोलमधून परत काढायची आहे, की जेणेकरून दुसरी लाईन आपली ह्या पेंडंटला लॉक होते। ही झाल्यानंतर इथे आपल्याला हा जो आपण पहिला थ्रेड सोडला होता तो आणि हा असे 2 आपण इथे नॉट मारून घेणार आहोत दोन्ही थ्रेडची मिळून, कारण हा आपण जो पूर्ण नेकलेस आहे हा 3 लाईनचा बनवणार आहोत, तर त्यामुळे परत आपण इथे येणार नाही आहोत। आता परत आपल्याला 3 mm साईजचे 7.5 inch लांबीचे परत पर्ल्स ओवून घ्यायचे आहेत। तर इथे आपली तिसरी लाईन पण 7.5 inch इथे ओवून घेतली आपण,
आता ही जी नीडल आहे ही नीडल आपल्याला पर्ल आणि रिंग मधून काढून परत रिंग सोडून या पर्ल मधून उलटी काढायची आहे आणि इथेच आपल्याला सिंगल थ्रेड 8 नॉट जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। ह्या अशा पद्धतीने आपले तीन ज्या लाईन्स आहेत त्या एका साईडच्या आपल्या कंप्लीट झाल्या। इथे जी नॉट करण्यासाठी आपण हे जे तिन्ही थ्रेड आहेत या तिन्ही थ्रेडच्या खालून ही अशी निडल काढणार आहोत आणि इथे आपल्याला असं बोट ठेवायचं आहे की जेणेकरून इथे हा एक लूप तयार होतो। ह्या लूपमधून आपल्याला वरून अशी सुई घालायची आहे आणि हे पूर्ण न खेचता हा जो सेकंड लूप होतो त्या सेकंड लूपला आपल्याला खालून अशी परत निडल काढायची आहे की जेणेकरून इथे हे असं 8 फॉर्मचं जे आहे स्ट्रक्चर तयार होतं थ्रेडचं। तर ते झाल्यानंतर ही जी खाच आहे ह्या खाचीमध्ये सगळे थ्रेड ठेवून हा जो थ्रेड आहे हा थ्रेड आपल्याला इथे खेचायचा आहे की जेणेकरून ही जी नॉट आहे ही नॉट आपली इथेच तयार होते। अशीच आपण याच खाचीमध्ये अजून एक नॉट करून घेणार आहोत। ही नॉट करून झाल्यानंतर आपल्याला इथे या रिंगकडे आणि जिथे आपण स्टार्टिंगला नॉट केली होती तिथे सगळीकडे आपल्याला ग्लू लावून ह्या जो पूर्ण नेकलेसची एक बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे। अशीच आपण दुसऱ्या साईडचं पण जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत। इथेही आपली तनमणीची दुसरी बाजू पण पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला फक्त ह्या ज्या रिंग आहेत या रिंग या आपल्या गोंड्यामध्ये अडकून घ्यायचे दोन्ही बाजूच्या लूपमध्ये। इथे आपण प्रत्येक वेळेला जे नेकलेस आहेत ते रिंगमध्ये लॉक करतो की जेणेकरून तुमचा गोंडा नंतर खराब झाला तर तो तुम्ही रिप्लेस करू शकता। हे आपण व्यवस्थित असं ह्या गोंड्याच्या एका बाजूला असं पूर्ण लॉक करून घेतलं आहे रिंगमध्ये। तसंच आपण गोंडा जो आहे दुसऱ्या बाजूचा पण लावून घेऊ। अशा पद्धतीने आपला हा ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन तनमणी नेकलेस तयार होतो। हा आपण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केला। हा येणाऱ्या आपल्या दिवाळीच्या सणासाठी तुम्ही नक्की ट्राय करा। हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू। तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।